माझी आधी माया मी श्रेष्ठ करत गेलो माझ्या गाण्यांमधून. बुवा म्हणतात तू म्हणू नको ना आधी माया श्रेष्ठ, पण शंकर तुम्हाला श्रेष्ठ करावा लागेल. बोलून नाही नुसता शंकर माझा शंकर माझा, नाही तुम्हाला तो गाण्यांमधून करून दाखवायचा आहे की माझा शंकर असा श्रेष्ठ आहे किंवा पुरुष असा श्रेष्ठ आहे. मी माझी आधी माया किंवा माझी बाई मी श्रेष्ठ केली माझ्या गाण्यांमधून. बोलून नाही गाण्यांमधून करायला लागतो बुवा, बोलण्यात नाही करण्यात लई फरक पडतो.
आणि तो तुम्ही अजून तुम्हाला कळलेला नाही म्हणून आज आवर्जून सांगतो, तुम्ही षटकार मारा नंतर आणखीन मध्ये काय आणि अट्टे मारा आठ पण षटकार गेला आठ रन पण मध्ये मध्ये मिळायचे ते आता बंद केले, कारण हे असे षटकार मारणारे असतील तर काय देतील लोक. आणि म्हणून बघा सुंदर कार्यक्रम केलाय बुवांनी, वाद्यकार संगीतकार मुलं माझ्याच उन्हाळे गावातले आज माझी शाखा नाचते त्यांच्याच गावातील मुलं आहेत, चांगली मुलं नाचलेली आहेत, जेवढं बुवांना एक मोला तेवढं ढोलकीवाल्यानं कमवलं आनंद आनंद चांगला आहे खरंय. जे पाहिलंय मित्रांनो जे बघितलंय हा आपण बाबा जसा मोर दाणी टिपतो ना तसा सारा सचिन बोर शब्द माझं बरोबर बारकाईन लक्ष असतं मी किती लांब असू द्या जेवढं बुवा नाही का मुलं तेवढं ढोलकीवालाच का मुलं त्याला पैसे झाले म्हणून मला आनंद आहे आनंद आहे चांगला कलाकार होतोय बुवांचा असला तरी का होणार असू दे असो. आणि म्हणून चांगली गोष्ट आहे तुम्ही बुवा षटकार मारित राहा सकाळ कोंबडा अजूनपर्यंत तुम्ही षटकार मारा, मी फक्त तुम्ही ज्या काही गोष्टी बोललेल्या आहेत त्याच्यावर थोडस विश्लेषण करणार. माझी दोन गाण्यांची बारी आहे दोन एखादं अडीच अर्ध गाणं एखादं होईल कार्यक्रम संपणार. बुवा काय म्हणते स्तवन जी त्यांनी मला परवा लावली त्यांचा माझा गण त्यांना जुना वाटला त्यांची स्तवन परवा कोरल्यात मंडळी इकडं आली असती. पप्पू दादा आहेत भोसले कुठं आहेत भोसले हा स्तवन तीच आहे बुवांची मला म्हणतात. मी आज नवीन तरी आणला थोडस वेगळं तरी आणलं गवळण तरी नवीन आणलं थोडस काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न होता. बुवांनी सुंदर स्तवन लावलेले गुरुवार यांना त्यांच्या मला त्याच्यावर काही बोलायचं नाही फक्त चाल देतो ऐका असा बसला आले ओठी हे माझ्या मी गाईले आले ओठी हे माझ्या म्हणून मी गाईले बेजा चांगल्याला चांगलं म्हणणारा शाहीर आहे पहिला हो पण वाकड्या मेडीला वाकडाने आम काढायची आमच्याकडे पण पद्धत आहे. हा काही सरळ मेड नाही तुमच्याकडे आज सरळ दिसते तुम्हाला पण हे सरळ मेड नाही आहे हिला वाकडाच नियम काढायला त्यांनी बघितले मी वाकड्यात गेलेलं म्हणून आज मी माझ्या मायमुलांसाठी आजचा कार्यक्रम तसा होता म्हणून मी गवळण मी काय घाबरलो नाही बुवांना तुमच्या घाबरून नाही ती गवळण दिली पण माझ्या समाजाला काहीतरी माझं मिळालं पाहिजे. आम्ही एवढी सुपारी घेतो 25-30 हजार रुपये त्यातलं काहीतरी गेलं पाहिजे लोकांपर्यंत म्हणून कारण बुवांसारखा मी पण होतो तसाच तेव्हा मी पण असं हे का आम्ही नाही पाहिलेलं असं समजू नका बुवा आम्ही पण या गोष्टींना गेलेलो आहे सगळं हे तुम्ही करता जे कॉलेज करताय आता तुम्ही ज्या गोष्टी करताय शक्तीपर्यंत सांगतोय त्या गोष्टीतनं आम्ही गेलेलो आहे. आता आम्हाला कळलंय थोडस मर्म कशात आहे मर्म कशात आहे बुवा फक्त म्हटले सद्गुरु थोर का गुरु थोर पण सांगितलं काय कोण आहे तो बुवाला काय माहिती नाही तर बुवानच केला नाही अजून या बुवानच गुरु नाही केलं तर ह्याला काय माहिती गुरुतला की सद्गुरुतला फक्त तो सांगतो बुवा फक्त म्हटले अरे म्हटले नाही तुला सांगितलं एडिया विचाराय तू सांगाय पाहिजे होतास कोण थोर तू मग तुला म्हटलं असतं भाष्य म्हटलं असतो मग तू अभ्यासू म्हटलं असतं की तुला समज असतं गुरु आणि सद्गुरुतला फरक जर तुला कळाला असता तर तुम्ही सांगितलं असत पण तुम्ही सांगितलं समाजाला प्रश्न विचारलाय समाजाने पण सांगितलं दुसरा प्रश्न तुम्हाला दुसऱ्या बारीत विचारणार बुवांना तीन विचारलेत मी त्याच्यावर ते बोलतच नाही त्यांना विचारलं मी चंद्रावर डाक काय आपला रोवर गेला होता माहितीये ना मागच्या ह्याच वर्षी मागच्या वर्षी ह्याच वर्षी सॉरी तो पडलाय तिकडे जाऊन ते चंद्रावर डाक कुठलं खड्ड किती आहेत ते बघायला गेला होता त्याला विचारलं म्हटलं सांग शास्त्रात लिहिलं होतं पहिलंच हा नाही ते जाऊ द्या ते जातील तेव्हा जातील हो सगळ्यांना जायचं कोण आलाय राहायला आम्ही पण आलोय जायला सगळेच आहे म्हणून जास्त नको ऐका मी फक्त कट करणार त्यांची जास्त बोलत नाही म्हणजे बोलण्या बोलण्यामध्ये तुम्ही डिस्टर्ब केलं की मग वेळ वाढत जाईल म्हणून म्हणतो ऐका उभे खंबीरपणे तुम्ही संकल्पात लावलेली स्तवर आहे उभे खंबीरपणे तुम्ही सदैव माझ्या पाठी
उभे खंबीरपणे तुम्ही अहो माझ्या पाठी रसिका मुजरा मानाचा जाएंगे हम हो असंच कसं खेळल्याशिवाय हो अजून दोन वर बाकी आहे लगेच जीत जाएंगे एवढा सोपा नाही सांगितलंय तुम्हाला चार भगत लावा लागतील तेव्हा सचिन एका आकाराने नाही भेटत तरी पण नाही भेटणारच नाही हा काय म्हणजे ते म्हणतात संजय जोशी नव्हे आता ते पण बुवा चांगले आहेत मग त्यांचा मी कमीपणा दाखवत नाही आवर्जून सांगतोय पण मी यांना सांगितलंय बुवा तुमच्याकडे आवाज आहे पण तुमच्याकडे अभ्यास नाही शक्यतो यांचा बरोबर यांना मार्क केलेला या बोवांना यांचा अभ्यास मी बघितलेला आहे हे माझ्या प्रश्नावर बोलत नाही हे माझ्या मी जे सांगतोय त्याच्यावर बोलत नाही हे भलतीकडे जात असतात वा ह्याला शक्ती तुरा नाही म्हणत हा शक्ती तुरा नाही उडव आणि हे कर आणि पेटव आणि आग लाव हा शक्ती तुरा नाही तुम्ही नमान करा नमान जिमान हो जिमान तुमचा नाम नमान तुमचा इमान एक दिवस असा उतरून खाली सचिन बुवा म्हणतात मला नाद नाही करायचा शक्ती तुऱ्याची भाषा बघा बोलणं बघा माझ्या बोलण्यावर तुम्ही यायचंय तर तुम्ही शंकर श्रेष्ठ नुसता बोलून नाही श्रेष्ठ माझ्या गाण्याच्या मागण्या यायचा तर मी गाणी देणार त्याच्या तुम्ही मागण्या येणार तस तुम्ही श्रेष्ठ नाही तर तुम्ही नीती भ्रष्ट पाहुण्यानो हा यांना घावणं देतो घावणं ऐका पाहुणं ऐका ऐका स्तवन गणाची गणाची कट जीत जाएंगे हम जीत जाएंगे हम तू अगर संग है जीत जाएंगे हम तू अगर संग है एक नाही जंग है हो तुम्हाला जंग लागलाय जंग ऐका कसं आहे ते तुम्ही सुंदर गण गायलात मला गणाला बोलायचं नाही कारण तुम्ही आराधना केली जरी तुमचा पडला असला तरी गणाला आराधना म्हणून मी तुम्हाला बोलणार नाही तुमच्या गणाला नाव ठेवणार नाही तुमचा तुम्हाला लगला मी देत आहे कसं तो ऐका अरे गौरीच्या नंदना श्री गणा घ्या पुन्हा कारण एकदा मी दिली होती पहिल्या वरी वंदना मग श्री गणा घ्या पुन्हा ही तुम्हा वंदना श्री गणा घ्या पुन्हा ही तुम्हा श्री गणा या पुन्हा ही तुम्हा वंदना श्री गणा या पुन्हा ही तुम्हा वंदना श्री गणा या पुन्हा
असे मग आज कठी व्हा आणि उत्तर उत्तर ऐका गवळणीचं जातात उत्तर ऐकून जा व्हा म्हणतात मला म्हटले शेर गायलाय त्यांनी रेकॉर्डिंग आहे इथं कॅमेरे बिबिने दोन तीन लागलेले आहे सकाळी उठल्यावर ऐका गुरांशी जाताना कॉलेज जाताना कॉलेज बंद झाली काय कालचा जाताव का नाही हा कॉलेजात जाऊ नका कालचा घुसाय शिका ऐका वाणी म्हटले काय म्हणतात शेर मध्ये त्यांच्या ही माझ्या स्वप्नांची राणी माझा शेर आहे तशीच सुरुवात केली पहिलं माझा शेर आहे तशीच सुरुवात होती त्याचा मी लिहिलं नाही पण ही माझ्या स्वप्नांची राणी दुसरी एक ओळ आहे त्याच्यानंतर ही माझ्या हृदयाची राणी त्याला यमक तरी तुला यमक नाही काय प्रेम कहाणी रीत पुराणी आहे ना का पहावी पुराणी प्रेम कहाणी तर असू द्या आणि काय म्हणतात पुढे येऊन शेवटचा शब्द शेर सगळ्यांच्या तुला तुला भरवणार माझ्या या प्रीतीच पाणी बघा पाणी भरवतात का पाचता तो याला धुवायची तरी अक्कल आहे का म्हणजे धुवायला काय वापरतात आणि खायला काय वापरतात पाणी भरवतात नाही मला सांगा लोकांनो खरं मित्रांनो माझे तुम्ही सगळे मायबाप आहेत माझे यांची म्हणजे यांची किवे ते बुद्धीची हो मला यांच्या यांची काय काव्य रचनाची मी भरवणार म्हणतो प्रीतीचं पाणी प्रीतीचं पाणी भरवतात का पाचतात यांना समजणार नाही हे मेल्याव पाचतील यांना कारण ह्यांना नाही माहिती ना पाचतात का भरवतात मेल्याव पाचतील पाजलं जातं पाणी भरवलं जात नाही यांची रेकॉर्डिंग करून ठेवा हेच खोटं बोलतील आल्या परानो नाही नाही ह्याला सवय आहे तुम्ही कॅमेरा बंद करायचा नाही शेवटपर्यंत कारण हा बोललेला आहे माझा बरोबर मार्किंग आहे यांनी बोललेलं आहे मी भरवणार म्हणतात प्रीतीचं पाणी पाजणार नाही म्हटलं मी म्हणून दोन वेळा दरवाजा परत एकदा उघडला उघड म्हटलं काय म्हणतात ऐकते लक्षात आहे नुसत्या डिरकाने काढून नाही वा झुजणारा बैल पाहिजे हा नुसत्या डिरकाने काढून नाही हलवून बैल झुजणारा पाहिजे शास्त्र झुजायचा काम आहे तुमचा मी जे बोलणार त्याच्यानंतर तुम्ही यायचं म्हणून तुमच्याकडूनचं उत्तर मी गेल्या वर्षी गायले याच वर्षी गायली मला वाटतं एवढं आणि हे आमच्यात चालली उष्ट मष्ट काढतात आणि आम्हाला सांगतात नवीन हा ऐका 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 मी दिले चांगली आहे स्तवन सांग गवळण चांगली आहे तेरी मोहब्बतने दिलने मकाम कर लिया मैंने भी अपना दिल ये जान तेरे नाम कर लिया नंदा लावली ते आमच्या उष्टे पष्टे ऐकता हरकटी चला असो चांगले चांगले गोळत चांगले ऐकून माझी बासरी झालीस तू मावरी मस्त गवळण वा तुमच्याकडे हाय काय मुरली बासरी मुरली हाय काय बुवाकडे मुरली का कोणी चोरली बघा नाही नावं भरपूर फुटत आहेत म्हणून म्हणतोय बुवांची तपासा मुरली ऐकाय म्हणून नाही का मी दिले गवळण राधा म्हणते कृष्णाला अरे सावळ्या सख्या श्रीहरी हो तू येशील का माझ्या घरी राधा म्हणते तो म्हणतो बावरी झालीस ना बावरी झाले मी चाल तुझ्या प्रेमामध्ये कृष्णा काय म्हणते राधा अरे सावळ्या सख्या श्रीहरी माझ्या घरी तुझ्या विना राहू कशी मी तुझ्या विना राहू कशी मी एकटीच एकटीच सापिचारी सावळ्या सख्या Oh,
माझा टाइम पास नको, 12 मिनिटाचा अवधी आहे, 12 मिनिटात माझे सगळे गाणे होणार निश्चितपणे, त्याच्या अगोदर आवर्जून सांगायचं बक्षीस आलंय सन्माने दादा काशीनाथ वासुदेव सागरेकर गुरुकृपा गॅस वेअर्स ठाणे यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी संपूर्ण नाचमंडळ दादांचा शतशः ऋणी आहे. आणि मी मगाशीच सांगितलं होतं, या गावातील लोक कल्याणी आहेत, वाचक आहेत, आणि निश्चितपणे त्यांनी एक चूक म्हणाय नको, पण माझी गोष्ट अनावर आली ती राहून गेली, की मी सांगायचं बोलण्याच्या ओघामध्ये ते राहून गेलं, आणि त्याच्यामुळे दादांनी निश्चितपणे त्याची आठवण करून दिली. आणि आठवण करून देताना 1001 रुपयांचं बहुमूल्य पारितोषिक काशीरामदा सागरकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलं आहे. दादांना शाहीर इमानाचा मुजरा. मी मगाशी सांगितलं होतं, मी जो विषय गायला दत्तजन्माचा जो विषय गायला, निश्चितपणे दादांनी सांगितलं फक्त नारदाचं डाळ गोळ तुम्ही खायला पाहिजे होतं. निश्चितपणे ही कळ लावली कळ म्हणण्यापेक्षा तिन्ही बायांना, त्या लक्ष्मी सरस्वतीने पार्वती तिन्ही बायकांना, ब्रह्मा विष्णू महेशाच्या तिन्ही बायकांना नारदानं सांगितलं, तुमच्यापेक्षाही एक अशी स्त्री आहे या भूतलावर जिथं सत्व हरण करायला कोणाला जमणार, एवढी सत्पतिव्रता आहे ती. नारदानंही थोडक्यात कळ लावलीच म्हणायचं, आपण कळ लावली. आणि तिथं पण माझी आधी माया श्रेष्ठ, कारण कळ लावणारा हा पुरुषच, आवर्जून सांग कळ लावणारा हा पुरुषच आहे. त्यानंतर कळ लावा, त्यानंतर त्या सगळ्यांना मग हे हट्ट धरून बसल्या सगळ्या बायका तिचं सत्व तुम्ही हरण करून आला, म्हणून हे तिन्ही देव अनुसयेचं सत्व हरण करण्यासाठी गेले. आणि पुढची स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणून गाणं ऐका. मला पहिलं गाणं म्हणायचं आवर्जून, तुम्हाला म्हणतात की मी बोलतो, मी वर्मावर बोट ठेवणार, पण मित्रांनो माझं मी अनेक वेळा ज्या ज्या शाहिरांचे मी कार्यक्रम केले, मी माझा विषय पटवल्याशिवाय कधीच गायणार नाही. मी यांना बोललोय लागणे, आपण आता यांचा एक कॉल कमी आहे, हे मला गुगले टाकतंय, यांना बोललंच नाही. तरी पण मी जे विषय बोललोय ते मी यांना ज्या ज्या ठिकाणी जे विषय बोललेलो आहे ते मी विषय त्यांना पटवून दिले. आजचा पण विषय तसाच आणलाय. आणि आजचा प्रश्न समाजाला दुसरा, माझा दुसरा प्रश्न, तुम्ही गुरु आणि सद्गुरूंचा फरक नाही सांगितला, बोला तर नाही जमणार, त्यांना जमायचंच नाही, पुढचा जन्म त्यांना घ्यायला लागेल उदार, हे तर घ्या. बाबा आले असतील तर त्यांना विचारा, म्हणा गुरु तो सद्गुरु तो, आवर्जून विचारा त्यांना, आवर्जून माझं सांगणार, समाजाला सांगा. कारण काय माझं म्हणणं आहे की समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे, यांना काहीतरी मिळालं पाहिजे. आज तुमच्यावर प्रश्न टाकलाय, आणि म्हणून दुसरा प्रश्न समाजाला, त्याच्या अगोदर दादांनी जे 1000 रुपये दिलेले आहेत त्यांचा नारदांचा विषय या ठिकाणी क्लिअर केला. आणि मला पहिलं गाणं गायचं आवर्जून नवीन आणलाय विषय, हे ऐकून महाभारत गाणार बुवा, तुम्हाला पण महाभारतात माझ्या मागून यायचंय, तर तुम्ही बादशाह, तर तुम्ही करा ना श्रेष्ठ तुमचा शंकर, पण गाण्यातून करा. माझं म्हणायचं हे आहे, माझं म्हणे मी जे विषय गाणार त्याच्यावर मागणं तुम्ही येणार, तर तुम्ही मोठे बुवा, तर तुम्हाला कळतंय काहीतरी, म्हणून मी तुम्हाला विषय देतोय. गांधार प्रक्रियेचा राजा, गांधारीचं लग्न करायचं घर, गांधारी चांगली होती पहिली, काही आंधळी नव्हती, गांधारी चांगली होती पहिली. आणि मग गांधारी नगरीच्या राजाने गांधारीचं लग्न करायला ठरवलं. भीष्माचार्याने भीष्माने गांधार नगर जिंकलं. भीष्म म्हणाला मी काय लग्न करू शकत नाही गांधारीशी, मग त्यानं लग्न लावून दिलं धृतराष्ट्राशी. धृतराष्ट्र जन्मता आंधळा, 100 कौरवांचा पिता, जन्मता आंधळा. परंतु गांधारीला असं वरदान होत की पहिला नवरा असेल तुझा, जो पहिला नवरा असेल तो लगेच मरणार.
तिला वरदान होतं, तिच्या पत्रिकेमध्ये तसं लिहिलेलं होतं. मग तिचं पहिलं लग्न एका बोकडाशी लावतात आणि मग नंतर लग्न धृतराष्ट्राशी होतं. ही खबर धृतराष्ट्राला समजते की गांधारीचं पहिलं लग्न आहे, तर बोकडाशी झालं का गाढवशी झालं का माणसी झालं हे त्याला माहिती नाही, पण त्याला एवढं माहिती ही काय म्हणजे ही उपवर म्हणजे ही काय त्याला म्हणायचं होतं की हिचं पहिलं लग्न झालेलं आहे धृतराष्ट्राला म्हणायचं, म्हणजे ह्याने फसवलं मला. आणि म्हणून ते सगळ्या त्या गांधार नगरीला गांधारीच्या सगळ्या आई बाप्पांना आणि त्याच्या 100 भावांना ह्या धृतराष्ट्र तुरुंगात टाकतो आणि मग त्यांना एवढं अन्न पाण्याला एवढं मोहताज करतो की फक्त एक मूठ त्यांना अन्न द्यायचं. शास्त्रामध्ये कथा आहे, वा तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला समजेल विषयी काय म्हणतो. आणि मग 100 मुलं कशी दाखवायची एक मुठी धान्यावर, मग हा सगळ्यात लहान शकुनी, मग ते सगळे एक एक दाना जो प्रत्येकाच्या वाटणीला यायचा ते या शकुनीला द्यायचे आणि मग त्याला त्यांनी जगवलं. शेवटचा मुलगा हा शकुनी होता, लक्षात घ्या नीट कथा काय सांगतोय ती, थोडक्यात घ्या. आणि म्हणकर एखादा विषय जाईल मधी ते मन म्हणू नका मग नंतर की गेला म्हणून, पण थोडक्यात कथा सांगतोय. मग ह्याला जगवतात आणि लोकांना आज अजूनपर्यंत हेच माहिती आहे की शकुनी हा कौरवांचा मित्र होता का, मामा होता ना कौरवांचा, बरोबर ना, त्यांच्या बाजूने होता होता का त्यांच्या बाजूने शकुनी. तुम्ही आज दुसरा प्रश्न आहे हा, एक मुलांनो तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, शकुनी हा कौरवांच्या बाजूने होता, येस ऑर नो फक्त सांग, हो का ना. तुम्ही महाभारत वाचलंय ऐकलंय कधी का नाही, मग शकुनी हा कौरवांच्या बाजूने होता, येस ऑर नो, यस म्हणताय ना, भला चुकीचा आहे, चुकीचा विषय आहे. शकुनी हा कधीच कौरवांच्या बाजूने होता, गुरुकुळाचा त्याला नाश करायचा होता, म्हणून तो दुर्योधनाला नको नको त्या क्लुप्त्या नको नको त्या युक्त्या सांगत होता. या कुरुकुळाचा त्याला नाश करायचा होता, कारण त्याच्या 100 भावांना 99 भावांना या कुरुकुळाने धृतराष्ट्राने मारलं होतं. म्हणून ही नवीन घटना तुम्हाला सांगतोय आज, हे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल ते आज मी सांगतोय. म्हणून गाणं ऐका काय म्हणायचं, कोण असतो आणि मग त्या शकुनीच्या आठवणीत राहून आपल्या 99 भावांनी आपल्यासाठी त्याग केलाय प्राणाचा हे त्याच्या लक्षात राहावं म्हणून त्याचा एक पाय खोब्यांना गाठतात. ते सगळे भाव बाकीचे जेवढे जिवंत असतात ना त्या तुरुंगामध्ये एक पाय ह्याला खोब्यांना गाठतात, कारण ह्याला आयुष्यभर आठवण राहायला पाहिजे गुरुकुळाचा तुला कौरव कुळाचा तुला बदला घ्यायचा. म्हणून गाणं कसं आहे, गामाव जायला उशीर जायला शकुनी मामाला ठेवलंय कामाला, शकुनी मामाला ठेवलंय कामाला, त्याला चुकून बोलायचं नाही. कृष्ण म्हणतोय गौर पांडवांना, पांडवांनो शकुनी आहे बरोबर करतो, ह्यांचा नाश करायचा आहे गौरवकुळाचा, या गुरुकुळाचा नाश करायचा आहे, त्या शकुनीला तुम्ही कोणीच बोलायचं नाही, काळजी करू नका, तो या गुरुकुळाचा नाश करणार आहे कृष्ण सांगतो. मग शकुनी मामाला ठेवलंय कामाला, शकुनी मामाला ठेवलंय कामाला, याला चुकून बोलायचं नाही, चुकून बोलायचं नाही, हलवतो हलवू ऐकून जा, हे अफगाणिस्तानामध्ये आत्ताचा कंदहार आहे, कंदहार
विमान एकदा आपलं अपहरण झालं होतं माहिती असेल नसेल, कुणी वाचलं असेल नसेल. कंदाहार नावाचं शहर आहे अफगाणिस्तान मध्ये, ते हस्तिनापुरातलं त्या काळचं कंदाहार नगरी. हा प्रदेश अजूनही आहे, या घटना घडलेल्या आहेत. तुम्ही माझ्या मनाचं सांगत नाही, ऐका. कंदाहार देशाचा झाला हा राजा, कंदाहार देशाचा राजा हा झाला. दैविक संकेत मिळाला. त्या गौरवांना त्याने नको नको त्या कृत्या लढवल्या, त्यांचा नाश करण्यासाठी म्हणून पांडवांना विजय संपादन करता आलं म्हणून मला म्हणायचं आहे का. राजापुरातच असा सोपटा सोलपटवी मग बोलणार नाही, मग शब्दाची मर्यादा राखणार. आज सांगतोय माय मावले, तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्या शब्दांची मर्यादा राखली. गाण्याचं उत्तर दे, माझ्या विषयाला विषय दे. काय सांगितलंय, नुसता शंकर बोलून नाही श्रेष्ठ करायचा, गाऊन श्रेष्ठ करून दाखव. हा नमान नाही नमान, शक्ती तुला म्हणतात आणि माझ्या विषयाला विषय द्यायची तुम्ही, तर तुम्ही श्रेष्ठ. जॉनी जॉन दादा आंबेलकर दादांच्या माध्यमातून 200 रुपये झाला आहे. कार्यक्रम संपूया, मला माहिती आहे माझे 2-3 मिनिटं शिल्लक असतो. एकच गाणं घेणार शेवटीला, कारण तुम्ही एवढे लोक थांबले म्हणून एक मुखडा फक्त घेतोय. कारण बघा मित्रांनो, मी काय, बुवा काय, तुम्ही काय आणि कोण काय, जन्माला आलेला प्रत्येक जण जाणा मेला की मेला. मेला सगळे म्हणतात तो लय चांगला होता, पण गावच्या मिटिंगीत कधी धड करून घेणार नाही. पण मेला सगळे म्हणतात लय चांगला होता, लय चांगला होता.
मरपर्यंत काय त्याला खाई घालणार नाही, पण मेल्यावर लोकांना सांगायला लाडू जिलेब्या काय काय वाटतील कार्याला, पण मरपर्यंत काही मदत करा समाजाची जीवाची, हे सांगणार एक गाणं माझं. जास्त वेळ नाही घेणार, मला आणखीन बोलायचं होतं थोडस, पण आज थोडं शब्द आवडतोय. मिलिंद दादा, मिलिंद रमेश राऊत, राऊत दादा 300 रुपये 101 रुपये मिळाले. मित्रांनो, हे प्रेम आहे बघा. पैसे किती कमवले त्याला महत्व नाही, काय तुम्ही घेऊन जाणार याला फार महत्व आहे, लक्षात घ्या. माझ्याकडून थोडस जरी नेलवलं, माझ्या सुपारीतलं थोडस जरी नेलवलं तुम्ही, माझं सार्थक आहे. मला पैसे रुपये तुमचे, मला तुमचं प्रेम पाहिजे हे अभिनव. मी जे विषय दिले त्याच्यावर भगवान जरूर बोलावं. बघा, वैयक्तिक टीका करण्याचं कारणच नाही काय असते. कुणाच्या व्यंगावर बोट ठेवणं खरं म्हणजे मलाही कळतं ते भगवानच्या बाबतीत जे घडलंय, कुणासोबत घडू नये पण व्यंगावर नाही, पण शक्तितुर आहे. हा हा जुगलबंदीचा सामना आहे, तर हार जीत आहे. मग तुम्हाला काहीतरी मला बोलणं आहे, मग मी जर बोलतोय आणि जे पटवून बोलतोय तर त्याच्यावर तुम्ही त्याला मला उत्तर दिले पाहिजे. तुम्ही मला वैयक्तिक टिप्पणी नाही करायला पाहिजे. तुम्ही या विषयावर उत्तर द्या ना मला. मागचा पुढचा विषय गा, मी गांधारी नरेशाचा विषय गायलाय. मी तुम्हाला पटवून सांगितलाय मी काय बोलले. तुम्हाला लागणार मी बोललोच नाही, मोडका बोललो. आणि तो मोडका आहे, तो विषय शास्त्रामध्ये लिहिलेला आहे आणि म्हणून बोललेला आहे. म्हणून एक शेवटचं गाणं ते लिहिलेलं आहे बोल, तेवढं ते घेतोय आणि कार्यक्रमाची सांगत आहे. मला बाबा जाणवते मच्छर चौकात तुझ्याशी. हे म्हणतात ना शंकर 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 आधी माया म्हणते. यानं गाणं दिलं एवढं यानं उत्तरच नाही ते गाण्याची. चार चौकात तुझ्याशी केलंय मी केलंय लगीन थाटात. चार चौघात तुझ्याशी मी केलंय लगीन थाटात. पण हगलास देवेंद्रा. शशी म्हणते इंद्राची बायको देवेंद्राची. बुवांना बोलत बुवा तुमची आपली असू द्या लक्ष्मी घरची आहे. तुम्हाला बोलत नाही देवेंद्राची गाडी लोही रात गाडी नेलं कोंबडा. चार चौघात तुझ्याशी इंद्राची त्यांची सोडी देवांचा राजा इंद्र देवेंद्र देवा म्हणतात त्यांची बायको शशी. ती म्हणते चार चौघात तुझ्याशी मी केलंय लगीन थाटात. पण हगलास देवेंद्रा तू खाल्लेल्या काटात.
तुला राधियात बसवली तुका मला फसवली असता बायको लग्नाची अशी का मला रुसवली रम मान तिथे झाला तू प्रणयाच्या लाटात देवेंद्रा तुझी लग्नाची बायको तरी तुला आवडली नाही महिलेचा भोग गेला आणि हा विषय सगळा माहिती आहे तर साधवेंद्र दादा जर बक्षीस देतात 1000 रुपयांचं तर त्यांना इथं ज्ञानी लोक आहेत वाचक लोक आहेत अहिल्येचा आणि इंद्राचा विषय मी गायलेला आहे हे मला म्हणतात भोवतून मलाच भोवतं कसं काय हो तुमच्याकडं विषयाचं विश्लेषण नाही उत्तरं नाही तुम्हाला पुढचा मागचा अनुभव नाही माहितीही नाही त्याच्यामुळे तुम्ही बोलत नाही हे विषय मी गायले आहेत त्यांना अनेक वेळा एकदा नव्हे अनेक वेळा त्यांना गायलेले पण यांच्याकडे उत्तर नाहीत म्हणून म्हणतोय बुवा तुमचा आणि माझा हा काही झगडा आजचा नव्हे हा अनादि काळापासून चालत आलाय आणि तुम्ही आम्ही गेल्यावर हा सगळा झगडा इथंच राहणार आहे तुम्ही आम्ही जाणार आणि म्हणून मला म्हणायचं शेवटचं गाणं माझं फक्त 2 मिनिटात एक अंतर याचं गाणं 2 मिनिटात फक्त उरकतोय मी कार्यक्रमाची सांगता करतोय पप्पू दादा थांबा आहे 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 नाशिवंत जग हे सारे मोहमाया सोड सत्संग जोड भल्या माणसा सत्संग जोड
जास्त वेळ नाही घेता, तुमचा जास्त टाइमपास न करता, वाना सुद्धा जास्त न बोलता, त्यांना बोलले थोडंफार लागलाच आणि लागल्याशिवाय मजा पण नाही शक्ती तुऱ्याची पण बुवा एवढं काय तुम्हाला घालून पाडू किंवा आणखीन तुमचा काय अपमान व्हावा नाही तुमचा काय अगदी तुम्ही निस्तराभूत होतून व्हावे असं काय तुम्हाला बोललं नाही बोललो तत्वावर बोललो तुम्ही गुगले डाक्टर तुमचा बोल आम्हाला कळायला पाहिजे म्हणून बोललो तुम्ही काही गोष्टी बोललाय त्याच्यावर मी बोललेलो आहे तुम्हाला जे काय चांगलं घ्यायचं आहे तेवढं घेऊन जा वाईट मला माझं द्या दोन चार शिव्या दिल्यात तरी चालेल कारण शिव्यांची आता मला सवय झाली शिव्या खाल्ल्याशिवाय पैसे पोचत नाहीत आम्हाला नाच करी बुवांना भजन करायचा वेगळा असतो इकडं समीर कदम आहे इकडं सतीश कदम सचिन कदम आहे इकडं समीर कदम इकडं सचिन कदम कदम भावचीच आहे म्हणून आमच्याकडून काहीतरी घेऊन जाऊन एवढी अपेक्षा माझी माय बाबा गुरु असते आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम तुमच्या चरणाशी ठेवलेला आहे जे काय चांगलं असेल तेवढं घेऊन जा वाईट काय असेल ते माझं मला परत द्या बुवांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो दुसऱ्या फेरी संपवतो श्री गजान Thank you.